विश्वासाचं परिपूर्ण नाव म्हणजे चौधरी पाटील यांचं समर्थ फर्निचर अँड मॉल, भव्य मान्सून धमाका, ब्रँडेड कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक्स आणि फर्निचर मॉल, 0% व्याजदरानं बजाज फायनान्स आणि टीव्हीएस फायनान्स उपलब्ध. समर्थ फर्निचर अँड मॉल, फ्लोरा टाउनशिप समोर, सह्याद्री मोटर शेजारी घुलेवाडी. संपर्क 74999 12096 आणि 95527 51727. पाथर्डी पंचायत समितीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या माध्यमातून सामान्य माणसाचं बागायती शेतीचं सुमारे 100 कुटुंबांचं स्वप्न पूर्ण होतंय याचा आनंद वाटतोय. सत्ता ही सामान्य माणसाच्या कल्याणासाठीच असते असं खऱ्या अर्थानं म्हणता येईल. पंचायत समिती सामान्य माणसाला आपली वाटते हाच खरा पारदर्शक कारभार असल्याचं आमदार मोनिका राजळे यांनी म्हटलं. सर्व लाभार्थी निवडले गेलेले आहेत, त्यामध्ये आता पूर्वीसारखं आपल्याला ऑफलाईन पद्धतीने नाही परंतु ऑनलाईन पद्धतीने सर्व गोष्टी करतात. तुमच्या खात्यावर पैसे येतात. जो विकास आहे शासनाचा, जे आता खडकर साहेबांनी आपल्याला वाचून दाखवले ते नियम तुम्हाला पाळावे लागतील त्याच्याप्रमाणे तुम्ही प्रस्ताव दिलेले आहेत. तसं त्यामध्ये अनेकांची इच्छा असते, अनेक लाभार्थ्यांना वाटतं आणि आम्हालाही वाटतं सर्व पदाधिकाऱ्यांना की आपल्या गावातील एखाद्या लाभार्थ्याला त्याचा लाभ मिळाला पाहिजे. परंतु जे 2 मिनिटाचं अंतर असेल किंवा जे काही निकष असतील त्यामध्ये आपल्याला आता निकष आपल्या सर्वांना पाळावे लागतात. म्हणून आज मी जे 51 लाभार्थी आपले निवडले गेलेले आहेत, आपल्याला जो काही काल मर्यादा या योजनेमध्ये आहे त्या मर्यादेमध्ये त्या काळामध्ये आपल्याला ती नियोग पूर्ण करायची. प्रत्येक टप्प्याला विनोद साहेबांनी सांगितलं की लाभार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून सोमवारी आणि पर्यंत गुरुवारी तुमच्या चेकसाठी पाथर्डी पंचायत समितीमध्ये आपल्याला बोलावण्यात येईल. सो ती चांगली योजना आणि 3 लाख अनुदान गव्हर्नमेंट शासनाने आपल्यासाठी दिलेलं आहे. भारतीय जनता पार्टीबद्दल बोललं जातं की शेतकऱ्यांच्या विरोधी सरकार आहे, परंतु आपण बघितलं की अवजारे असतील, ठिबकचे संच असतील, योगी असतील, ट्रॅक्टर असतील, हे पंचायत समिती किंवा राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून त्याचं वाटप लाभार्थ्यांना होतं की शेवटी शेतकऱ्यांना चांगला पाहिजे, शेतकऱ्यांना लाभ झाला पाहिजे, त्याची शेती चांगल्या प्रकारचे पाण्याअभावी पडीत राहिलेली पाहिजे यासाठी या ज्या सर्व योजना आहेत. आपला तर दुष्काळी भाग आहे परंतु निश्चित या योजनेमुळं जे काही आपलं क्षेत्र असेल त्या कुटुंबाचं याचा फायदा आपल्या शेतीसाठी असेल, पिण्याच्यासाठी होईल म्हणून मला खात्री आहे. या वेळी आपल्या सर्वांना विनंती करायची की आपण या वेळेत या विहिरी पूर्ण कराव्या आणि निश्चित आपल्या या विभागाचं काम चांगलं असल्यामुळे दुसऱ्याही तालुक्याचं काही उरलेले पैसे असतील किंवा उरलेले उद्दिष्ट असेल ते आपल्या पंचायत समितीला मिळायला एवढ्या मोठ्या प्रमाणात या विहिरी मंजूर झालेल्या आहेत. अशातही जे काही आपल्याकडे प्रस्ताव येतील अधिक ज्या आपल्या तालुक्यातील लाभार्थी कसे निवडले जातील किंवा अधिक लाभ कसा देता येतील यासाठी विनोद साहेब असतील सर्व पंचायत समितीचे सभापती उपसभापती सर्व सदस्य यामध्ये प्रयत्न करतील. पंचायत समितीच्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे सभागृहामध्ये गुरुवारी आयोजित केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या लाभार्थ्यांना विहिरीच्या योजनेच्या कार्यारंभ आदेशाचं वाटप राजळे यांच्या हस्ते झालं. सभापती सुनीता दौंड, उपसभापती मनीषा वायकर, गोकुळ दौंड, रवींद्र वायकर, सुनील ओव्हळ, रामकिसन काकडे, काकासाहेब शिंदे, विष्णुपंत अकोलकर, एकनाथ आटकर, पुरुषोत्तम आठरे, माणिक खेडकर, सुधाकर मुंडे यांची यावेळी उपस्थिती होती. आपल्या तालुक्यातील जो घटक आपण आगासवाडी जो घटक असतो जो थोडासा योजनेच्या माध्यमातून म्हणा कोणत्या माध्यमातून थोडासा मागास राहिलेला असतो आणि त्यांना खऱ्या अर्थाने सक्षम करण्याचं काम या योजनेला आता त्या ठिकाणी होत आहे. आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. तालुक्यामध्ये 100 विहिरींच्या लाभार्थ्यांमुळे हे कुटुंब बागायतदार होणार आहे. सुधाकर मुंडे यांनी यावेळी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं तर गोरक्षनाथ खळेकर यांनी सूत्रसंचलन करून सुभाष केकान यांनी सर्वांचे आभार मानले. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी. तांबे हॉस्पिटल एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, पेसमेकर, इम्प्लांट, हार्ट अटॅकवर तात्काळ उपचार, त्याचबरोबर जन्मजात हृदयविकाराची तपासणी, हृदयाचं छिद्र बंद करणं या सर्व शस्त्रक्रिया तांबे हॉस्पिटलमध्ये केल्या जातात. पत्ता: नवीन अकोले रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.